पुढची बातमी, तक्रारदार यांचे भूखंड एकत्रीकरण करण्याचं काम करून देण्यासाठी कराड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक आनंदराव विठ्ठल माने याला 13,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडला आहे. तक्रारदार यांचे कराड शहरात सर्वे क्रमांक 168, 168 1 आणि 168 2 असे भूखंड आहेत. हे सर्व भूखंड त्यांच्या नावावर आहेत. या सर्व भूखंडांचे एकत्रीकरण त्यांना करायचे होते. यासाठी ते भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक माने यांच्याकडे गेले. या कामासाठी माने यांनी तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडी नंतर अंती माने याने 13,000 रुपये घेण्याचं मान्य केलं. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सत्यता दिसून आली. माने हा भूमी अभिलेख कार्यालयातच लाच स्वीकारणार असल्यानं यानुसार एसीबीने शुक्रवारी सापळा रचला आणि माने याला 13,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. आज मी लोकसेवक आनंद विठ्ठलराव माने, परिरक्षण भूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्यावरती काल रोजी त्यांच्यावरती सापळा कारवाई करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांनी आमच्याकडे 7 तारखेला 7-6 तक्रार केलेली होती की माझ्याकडे प्लॉटचे एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये आनंद माने भूमापक यांनी 15,000 रुपयाची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही 7-6 लागलीच त्यांची तक्रार घेऊन कराड येथे पोहोचलो. पडताळणीसाठी आमची त्यांना पाठवण्यात आले तक्रारदारांना. त्यावेळी पडताळणीमध्ये त्यांनी सदर कामाबद्दल प्रथम 2,000 रुपयाची मागणी केली. 2,000 रुपये द्या असे म्हणाले. त्यानंतर मग परत ते आमच्या तक्रारदार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना सापळा लावून पाठवले असता सापळासाठी आमची टीम सर्व रवाना झालो. सापळा रचला असता त्यावेळी त्यांनी मला 2,000 कमी दे 15,000 अशी म्हणून 13,000 रुपयाची मागणी केली. त्यानंतर ते आमच्या तक्रारदार आमच्याकडे परत आले. आम्ही त्यांना परत सापळा कामी परत त्याला पावडर लावून नोटांना परत रवाना केले. त्यावेळी त्यांनी 13,000 रुपये घेताना त्यांना रंगे हात पकडण्यात आलेले आहे. कराड पोलीस स्टेशन येथे CR 369/19 प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरती कोर्टात त्यांना आज हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. तपास चालू आहे. मी कराडवासियांना विनंती करू इच्छितो की गोरगरीब लोकांना आपल्याला जर कोणी सरकारी अधिकारी किती मोठा असो किंवा छोटा असो आपल्याकडे कोणी लाचेची मागणी केल्यास तुम्ही माझ्याकडे जरूर संपर्क साधा. कारवाईमध्ये हयगय केली जाणार नाही. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे कार्यालय सातारा या ठिकाणी असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1066 असा असून माझा स्वतःचा मोबाईल नंबर 97-73-19-0064 असून परत रिपीट करतो 97-73-19-0064 असा असून आपण मला 24 तास माझा मोबाईल चालू असतो. आपण मला रात्री अपरात्री कधीही फोन केला आपली तक्रार असल्यास किती लांब असो किती दुर्गम ठिकाणी असो मी स्वतः त्या ठिकाणी आमच्या टीमसह पोहोचेन व आपली तक्रार घेईन.